व्हिडिओ नंबर 11 मध्ये आपण नॉमिनल अकाउंट चा नियम पाहणार आहोत. नॉमिनल अकाउंट हे 3 नंबरचं अकाउंट आहे. तर नॉमिनल अकाउंट बद्दल आपण पूर्ण माहिती अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आपण अभ्यासलेली आहेच. तर बघा, नॉमिनल अकाउंट हे आपल्या व्यवसायाच्या खर्च म्हणजे एक्सपेन्सेस आणि लॉसेस, इन्कम आणि गेन यांच्या संबंधित हे नॉमिनल अकाउंट येतं, लक्षात घ्या. नॉमिनल अकाउंट आपण पूर्णपणे त्याचा अभ्यास केलेला आहे. नॉमिनल अकाउंट म्हणजे काय ते आपण मागच्या तासाला अभ्यासलेलं आहे. तर बघा, नॉमिनल अकाउंट म्हणजे काय ते आपण बघूया. एक्सपेन्सेस इज टू बी डेबिटेड, एक्सपेन्सेस इज टू बी डेबिटेड इन द बुक्स ऑफ बिझनेस अँड इन्कम इज टू बी क्रेडिटेड इन द बुक्स ऑफ बिझनेस. म्हणजे या ठिकाणी जे खर्च आहेत आपल्या बिझनेसचे ते खर्च सगळे डेबिटमध्ये घ्या असं सांगतो हा नियम. आणि जे आपल्या व्यवसाय जे सगळे इन्कम आहे ते सगळे इन्कम क्रेडिटला घ्या असं हा नियम सांगतो. म्हणजे आपल्या व्यवसायामध्ये बघा, आपल्या व्यवसायामध्ये अनेक प्रकारचे आपण खर्च करतो म्हणजे एक्सपेन्सेस करतो. त्यानंतर बघा, लॉसेस आपल्या व्यवसायाला मिळत असतात. तर अशा वेळेला बघा, तर अशा वेळेला या ठिकाणी हे जे सगळे खर्च आहेत आणि लॉसेस आहेत ते सगळे खर्च आणि लॉसेस डेबिटमध्ये घ्या असं हा नियम सांगतो. आणि क्रेडिटमध्ये काय घ्या, तर आपल्या व्यवसायामध्ये जेवढी जेवढी आपली इन्कम आहे, प्रॉफिट आहे, ते सगळं क्रेडिटमध्ये त्याचं पोस्टिंग करा असं सांगतो. मग इतर नॉमिनल अकाउंटचा नियम सांगा म्हटलं तर तुम्ही कसं सांगायला पाहिजे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम गेन ऑर प्रॉफिट, असं तुम्हाला सांगावं लागेल. आलं लक्षात? आता बघा, एक्झाम्पलद्वारे आपण त्याचा ते बघूया, आपण हे नियम कसे वापरले जातात. एक्झाम्पल दिले बघा, या ठिकाणी पेड ₹50, 50 रुपये पेड केलेत, 50 रुपये देऊन टाकलेत आपण. कशासाठी दिलेत बघा, पेड याचा अर्थ देणे. कशासाठी 50 रुपये आपण पेड केलेत बघा, ॲज कमिशन टू अवर एजंट. आपला एजंट आहे, अवर म्हणजे आपला एक एजंट आहे, त्या एजंटला आपण 50 रुपयाचं कमिशन दिले. म्हणजे आपल्या बिझनेसमधून 50 रुपये गेलेत, लक्षात घ्या. म्हणजे 50 रुपयाचा खर्च झाला, लक्षात घ्या. या ठिकाणी 50 रुपयाचा खर्च झालेला आहे, पैसे गेलेत आपल्या बिझनेसमधून. तर अशा वेळेला या ठिकाणी हे जे कमिशन आहे बघा, हे जे कमिशन म्हणलेलं आहे हे कमिशन आपल्याला डेबिटमध्ये घ्यावं लागेल, कळलं. आणि जे पैसे गेले, रोख रक्कम गेली, तिथं नियम वेगळा लागू होणार आहे. कारण पैसे गेले म्हणजे तिथं आपल्याला रिअल अकाउंटचा नियम लागू होतो, बरोबर आहे. गोज आउट म्हणजे रिअल अकाउंटचा नियम आला. म्हणजे एकाच एक्झाम्पलमध्ये दोन नियम लागू झाले. एक म्हणजे कमिशन हा खर्च आहे, तो कमिशन खर्च कुठे घ्यावा लागेल, आपल्याला डेबिटमध्ये घ्यावा लागेल, ओके. त्यानंतर दुसरी सिच्युएशन काय आहे या एक्झाम्पलमध्ये, दुसरी सिच्युएशन अशी सांगते की या ठिकाणी 50 रुपये रोख रक्कम व्यवसायातून बाहेर गेलेले, ओके. मग बाहेर गेली याचा अर्थ ती रक्कम आहे, लक्षात घ्या, पैसे आहेत. त्यामुळं इथं गोज आउट म्हणजे क्रेडिटचा नियम इथं लागू होतो रिअल अकाउंटचा. मग तिथं काय येणार, इथे एंट्री कशी होणार, तर या ठिकाणी कमिशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. म्हणजे कमिशन अकाउंट डेबिट म्हणायचं 50 रुपये, बरोबर, आणि त्याच्याखाली टू कॅश अकाउंट क्रेडिटच्या कॉलममध्ये 50 रुपये. आता पुढे बघा काय म्हटलं बघा यामध्येच, इन दिस ट्रान्झॅक्शन कमिशन पेड टू एजंट इज अँड एक्सपेन्सेस. म्हणजे कमिशन जे पेड केलेलं आहे ते कमिशन हा खर्च आपल्या व्यवसायाचा, आणि त्यामुळं तो खर्च डेबिटमध्ये आपल्याला घ्यावा लागेल. आता या ठिकाणी बघा, तुम्ही म्हणाल सर पैसे गेलेत मग तो पण खर्चच आहे आणि कमिशन मग ते पण आपण खर्च म्हणतो आहे. तर या ठिकाणी बघा, कमिशन हा खर्च आहे, लक्षात घ्या, पण जे आपले पैसे गेलेत ती रोख रक्कम आहे, लक्षात घ्या, ती ॲसेट आहे आपली, आणि त्यामुळे तिथं रिअल अकाउंटचा नियम लागू होतो. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये दोन कंडिशन असतात किंवा दोन परिस्थिती असतात, लक्षात घ्या, दोन घटना घडलेल्या असतात. या ट्रान्झॅक्शनमध्ये कोणत्या घटना घडलेल्या आहेत, तर एक कमिशन हा खर्च आहे आणि दुसरी सिच्युएशन आहे पैसे व्यवसायातून गेलेत. त्यामुळं डेबिटमध्ये कमिशन टाकायचं, कारण कमिशन हे आपण देऊन टाकले, आपला खर्च आहे. त्यामुळं नॉमिनल अकाउंटच्या नियमानुसार डेबिटमध्ये कमिशन द्यावं लागेल. आणि पैसे गेले, प्रत्यक्षात रोख रक्कम आपण पेड केलेली आहे, तेवढे पैसे गेले, तेवढी ॲसेट गेली, रोख रक्कम गेली व्यवसायातून बाहेर, त्यामुळं इथं गोज आउट हा नियम लागू होतो. व्हॉट गोज आउट म्हणजे क्रेडिट. मग रिअल अकाउंटचा नियम इथं लागू झाला, म्हणून या ठिकाणी क्रेडिटचा या ठिकाणी काय म्हणायचं, टू कॅश अकाउंट क्रेडिट कॉलममध्ये 50 रुपये द्यावे लागतील आपल्याला, ओके. पुढे काय म्हणले बघा,
पुढचं एक्झाम्पल एक दिलेलं आहे बघा, रिसिव्ड रुपीज 100, हे तर 100 रुपये आलेत आपल्याला, म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये 100 रुपये आलेत. ओके, म्हणजे या ठिकाणी रिअल अकाउंटचा नियम काय सांगतो, डेबिट व्हॉट कम्स इन, म्हणजे पैसे आले मग डेबिटमध्ये काय करावं लागेल, आपल्याला कॅश घ्यावी लागेल, म्हणजे कॅश अकाउंट डेबिट. चला, डेबिटचं पोस्टिंग झालं आपलं. बघा इथं तुम्हाला मी देतो आहे करून, बघा इथं पोस्टिंग मी तुम्हाला करून देतो आहे. इथं कॅश अकाउंट डेबिट डेबिटच्या कॉलममध्ये, म्हणजे पहिला कॉलम डेबिटचा असतो लक्षात घ्या. इथं तुम्हाला 100 रुपये घ्यावे लागतील. टू, आता टूमध्ये काय घ्यावं लागेल बघा, ॲज इंटरेस्ट रिसिव्ड रुपीज 100 ॲज इंटरेस्ट म्हणलेला आहे. तर या ठिकाणी कॅश आपल्याला आलेली आहे 100 रुपयाची, डेबिटमध्ये घेतली. आता क्रेडिट साईडचं पोस्टिंग आपल्याला करावं लागेल. तर या ठिकाणी बघा, ॲज इंटरेस्ट हे 100 रुपये जे आपल्याला मिळालेले आहेत ते इंटरेस्ट म्हणून आलेत ऑन अवर फिक्स्ड डिपॉझिट, म्हणजे आपल्या बिझनेसचं फिक्स्ड डिपॉझिट आहे, एफडी आहे आपल्या बिझनेसने केलेली, आणि त्या एफडीवरचं व्याज आलं आहे, लक्षात घ्या. कळलं? मग व्याज आलं ठीक आहे, मान्य आहे, पण हे व्याज रोख रकमेत आलेलं आहे. मग रोख रकमेत जर हे व्याज आलं असेल तर पैसे आले, कॅश अकाउंट डेबिट 100 रुपये घेतले रिअल अकाउंटच्या नियमानुसार, कारण रोख रक्कम आपल्या बिझनेसमध्ये आली, तिनं प्रवेश केला, त्यामुळं कॅश अकाउंट डेबिट 100 रुपये घेतले. त्यानंतर ही रक्कम जी आल्या ती कोणत्या नावाने तिनं प्रवेश केलेला आहे, इंटरेस्ट. मग इंटरेस्ट हे इन्कम झालं लक्षात घ्या, कारण ते रिसिव्ड आहे, 100 रुपये आलेत पण ते कोणत्या नावाने आलेत, इंटरेस्ट. मग इथं टू बघा, या ठिकाणी टू इंटरेस्ट अकाउंट म्हणायचं, टू इंटरेस्ट अकाउंट, इथं 100 रुपये आपल्याला घ्यावे लागते. ओके, क्रेडिटच्या कॉलममध्ये बिईंग नॅरेशन आपल्याला घ्यावं लागेल, काय म्हणावं लागेल बघा, या ठिकाणी बिईंग इंटरेस्ट रिसिव्ड, बिईंग इंटरेस्ट रिसिव्ड असं म्हणावं लागेल, ऑन फिक्स्ड असेट, सॉरी फिक्स्ड डिपॉझिट म्हणायचं आहे, फिक्स्ड डिपॉझिट. ओके, तर या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी पोस्टिंग करावं लागेल. म्हणजे एका ट्रान्झॅक्शनमध्ये दोन नियम लागू होतात, कोणतेही दोन नियम. मग या आता बघा, या ट्रान्झॅक्शनमध्ये रिअल अकाउंट लागू झाला आणि नॉमिनल अकाउंट लागू झाला. पहिल्या ट्रान्झॅक्शनमध्ये बघा, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट लागू झाला, आणि त्या नियमानुसार आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, त्याचं पोस्टिंग केलेलं आहे. तर या अकाउंट या ट्रान्झॅक्शनमध्ये पैसे आले म्हणून कॅश अकाउंट डेबिट 100 रुपये घेतले आपण, आणि हे पैसे कशा पद्धतीनं आलेत, इंटरेस्ट म्हणून आलेत, आणि हे इंटरेस्ट इन्कम आहे, लक्षात घ्या, इन्कम काय म्हटलं आपण, रिसिव्ड आहे, आलं आहे आपल्याला, म्हणून टू इंटरेस्ट अकाउंट म्हटलं 100 रुपये. कळलं? कारण हे इन्कम आहे म्हणून इथं आपल्याला नॉमिनल अकाउंटचा नियम लागू होतो, म्हणून टू इंटरेस्ट अकाउंट म्हटलं 100 रुपये. कळलं? या ठिकाणी एका ट्रान्झॅक्शनमध्ये बघा, मी आणखी एकदा सांगतो, एका ट्रान्झॅक्शनमध्ये दोन नियम होतात, कुठलेही दोन नियम येतात. मग आता या ट्रान्झॅक्शनमध्ये दोन नियम कुठले आले, एक रिअल अकाउंटचा नियम, एक नॉमिनल अकाउंटचा नियम. या ट्रान्झॅक्शनमध्ये कुठले नियम आले, एक रिअल अकाउंटचा नियम आणि एक नॉमिनल अकाउंटचा नियम. आता बघा, या अगोदरच्या ट्रान्झॅक्शनमध्ये, म्हणजे इथं बघा, पर्सनल अकाउंटमध्ये मी तुम्हाला फक्त पर्सनलबद्दल सांगितलं होतं, म्हणजे या ठिकाणी या ट्रान्झॅक्शनमध्ये एकच नियम आला, कुठला, पर्सनल अकाउंटचा, म्हणजे रमेश अकाउंट डेबिट टू आणि ट्रेडर अकाउंट क्रेडिट, म्हणजे हे दोघं पण करणार कोण आहेत, व्यक्ती आहेत, लक्षात घ्या. त्यानंतर बघा, या ठिकाणी दुसरं एक्झाम्पल आपण बघितलं होतं, तिथं पण बघा, या ठिकाणी पर्सनल अकाउंटच इथं आहे, बरोबर आहे का, परचेस अकाउंट डेबिट टू करंट अकाउंट क्रेडिट, बरोबर आहे का. रिअल अकाउंटमध्ये बघा, या ठिकाणी बघा, या ट्रान्झॅक्शनमध्ये दोन्ही ठिकाणी रिअल अकाउंट आला, बरोबर आहे का, दोन सिच्युएशनमध्ये रिअल अकाउंट आला, परंतु नॉमिनल अकाउंटमध्ये इथं बघा वेगळे अकाउंट आले, इथं रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट, इथं पण रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट आलं, सर्वांचं लक्षात. तर या ठिकाणी बघा, या पद्धतीनं तुम्हाला तीन नियमांचं पालन करावं लागेल अकाउंटचं पोस्टिंग करत असताना. नियम तुम्हाला पाठ करावे लागतील, पर्सनल अकाउंट, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर, हे पाठ करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर बघा, रिअल अकाउंटमध्ये डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट, हे एक तुम्हाला पाठ करावंच लागेल. आणि नॉमिनल अकाउंट बघा, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स किंवा प्रॉफिट. ओके, हे तीन नियम तुम्ही पाठ करायचे आहेत, लक्षात घ्या. म्हणजे कुठलं, आणखी एकदा सांगते बघा, पर्सनल अकाउंट डेबिट क्रेडिटचा हा जो नियम आहे एवढा पाठ करायचा, रिअल अकाउंटचा डेबिट क्रेडिटचा जो नियम आहे हा पाठ करायचा, आणि नॉमिनलचा जो डेबिट क्रेडिटचा जो नियम आहे तो एक पाठ करायचा. या तिन्ही नियमांवरच
आपलं सगळं अकाउंट अवलंबून आहे. हे तीन नियम तुम्हाला जर पाठ झाले तर तुम्हाला आपलं अकाउंटिंग पूर्णपणे समजतं, तुम्हाला 100 पैकी 100 मार्क 100% भेटतातच. कळलं? कारण हे जे तीन नियम आहेत, पर्सनल अकाउंट हा नियम, रिअल अकाउंटचा हा नियम आणि नॉमिनल अकाउंटचा हा नियम, या आधारावरच आपल्याला सगळी अकाउंटिंग सोडवायचं आहे. आपलं अकाउंटिंग जे आहे पुस्तकाचं ते सगळं या पद्धतीनं आपल्याला सोडवायचं आहे, लक्षात घ्या. ओके, तर या ठिकाणी आपण थांबूया.